नमस्कार मित्रांनो, आपले ऍक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत। मी आपणासाठी फार मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे। पेन्शन योजनेत मोठा बदल, 23 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ। या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे, पेन्शन योजनेत मोठा बदल, 23 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ, जाणून घ्या सविस्तर माहिती। तर चला स्पष्टीकरण करूया। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक मोठी महत्त्वपूर्ण बातमी या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार आहोत। आताच्या घडीचे हाती आलेले मोठे अपडेट, मोठी बातमी, चला तर पाहूया स्पष्टीकरण। त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करून आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। लाखो पीएफ कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन बाबत सरकारने बदलला नियम, आता 6 महिन्यात काढता येईल पीएफ खात्यातून पैसे। नमस्कार मित्रांनो, सरकारने नुकतेच सरकारी पेन्शन योजने म्हणजेच ईपीएस 1995 मध्ये फार मोठे बदल केले आहेत। आता कर्मचाऱ्यांना 6 महिन्यापेक्षा कमी कालावधी मध्ये नोकरी सोडली असेल किंवा पैसे भरले असेल तरी सुद्धा ते पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ईपीएफओ न्यूज न्यू रूल्स, ईपीएस न्यू रूल्स म्हणजे ईपीएफ चे नवीन नियम। सदरील बदलामुळे लाखो ईपीएस धारकांना मोठा फायदा होणार आहे। मित्रांनो, मोठी गोष्ट म्हणजे दरवर्षी लाखो कर्मचारी ईपीएस सदस्य पेन्शन साठी आवश्यक 10 वर्षाची सेवा पूर्ण करण्यापूर्वी योजना सोडतात। विशेष बाब म्हणजे यामध्ये 6 महिन्यात ही योजना सोडणाऱ्याची संख्या सर्वात जास्त आहे। ईपीएस अंतर्गत सरकारने 10 वर्ष सेवा पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योजना सोडली असली तरी पैसे काढण्याची मुभा होती, तरच पैसे काढण्याची मुभा होती। परंतु आता 6 महिन्याच्या अगोदर योजना सोडलेल्या कर्मचाऱ्यांना सदरील संधीचा लाभ घेता येत नव्हता। आता मात्र नियम बदलून दिल्यामुळे जवळपास 7 लाखाहून अधिक ते 23 लाखापर्यंत अधिक ईपीएस धारक सदस्यांना फायदा होईल। जुन्या नियमामुळे अनेक सदस्य 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीत बाहेर पडत असल्याचे लाखो दावे नाकारण्यात आले होते। आता हे ईपीएस सदस्य ज्यांचे वय 14 जून 2024 मध्ये 58 वर्ष पूर्ण झाले नाही, आता त्यांनाही पैसे काढता येईल, त्यांना पैसे काढण्याचे फायदे होईल। ईपीएस म्हणजे काय? ईपीएस ही एक पेन्शन योजना असून ही योजना ईपीएफओ द्वारे चालवली जाते। सदर योजनेसाठी 10 वर्षासाठी गुंतवणूक करावी लागते। सदर योजनेचा सदस्य असलेला कर्मचारी निवृत्तीनंतर वेतनासाठी पात्र ठरतो। विद्यमान आणि नवीन ईपीएफ सदस्याने या योजनेचा समावेश करण्यात आला आहे। नियुक्त्या आणि कंपनी आणि कर्मचारी या दोघांनी ईपीएफ निधी मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराचे 12% समान योगदान जमा करण्यात येते आणि खाजगी क्षेत्रामध्ये हा बदल फार मोठा आहे। कर्मचाऱ्यांचे योगदान ईपीएफ मध्ये नियुक्त्या कंपनीच्या मध्ये 8.33% ईपीएस मध्ये आणि 3.67% हिस्सा दरमहा ईपीएफ मध्ये जमा होतो आणि हा मोठा दिलासा मोदी सरकारच्या महत्त्वपूर्ण पेन्शन धारकांना फायदा करून दिला आहे। सरकारने घेतलेल्या या योजनेचा मोठा फायदा 23 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। आता पेन्शन योजनेत मोठे बदल केलेले आहेत। नवीन योजनेमुळे 6 महिन्यापेक्षा कमी सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन फंडातून पैसे काढता येणार आहे। या बदलामुळे ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 6 महिन्यापेक्षा कमी सेवेत योगदान दिले असेल तेही सुद्धा ईपीएफ मधून पैसे काढू शकतात। या योजनेचा फायदा मोठा खाजगी क्षेत्रातील कंपनीच्या नोकरदारांना मोठ्या प्रमाणात होणार आहे। या योजनेच्या अंतर्गत ईपीएफ
जी संस्था आहे ती एनपीएस सदस्यांना पैसे काढण्याची लाभ करून देते. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी आवश्यक ती सेवा त्यांनी प्रदान केली नाही किंवा ज्या सदस्यांचे वय 58 वर्ष पूर्ण झाले त्यांना लाभ मिळणार आहे. हे पैसे काढण्याची पद्धत, कर्मचाऱ्याने किती काळ सेवा केली व किती पैसे गुंतवले आहे त्यावर ही योजना अवलंबून आहे. या योजनेतून आता 6 महिन्याच्या आत पैसे काढण्याच्या संदर्भात सर्वात मोठा बदल या योजनेच्या अंतर्गत करण्यात आला आहे. पुन्हा भेटूया नवनवीन अपडेट मध्ये, नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत निवांत राहा, काळजी करू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. लॉट ऑफ